प्रशांत खेडेकर सर. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या शहराचे प्रथम नागरिक माननीय चंचलताई कुद्रे, संजय भोसले, आपल्या अकॅडमीचे तुकाराम जाधव सर, आणि मला अतिशय आदरणीय असणारे कैलास भालेकर सर. माझं नाव प्रशांत खेडेकर. आत्ताच्या परीक्षेतून माझी नायब तहसीलदार या पदावरती निवड झाली, तर ह्या यशाचं सगळं श्रेय मी माझ्या आई आणि वडिलांना देऊ इच्छितो. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. माझे वडील अतिशय कष्टातून शिकले, मेंढरांच्या मागे जाणारा माणूस, आणि स्वतः कष्टातून जाऊन ते शिक्षक बनले. माझी आई घरामध्ये 6-7 भावंड, स्वतः ती सुद्धा शिक्षिका झाली, आणि मी त्या दोघांचा ह्याच्यासाठी खूप आभारी आहे की त्यांना मला सर्व गोष्टी देता येणं शक्य असून सुद्धा जमिनीवर पाय ठेवून कसं राहून हे संस्कार त्यांनी मला दिले, याच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांचाही या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. माझ्या भाऊ आणि वहिनी या ठिकाणी आले, त्यांचाही खूप याच्यामध्ये वाटा आहे. माझ्या बऱ्याचशा मित्रांनी मला सहकार्य केलं. मी शाळेमध्ये शिकवतो, डीएड झालेला आहे, पुणे कॉर्पोरेशनमध्ये मी शिकवतो, तर त्या सहकारी शिक्षकांचा सुद्धा याच्यामध्ये वाटा आहे. तर माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावामध्ये झालं, शेजारच्या गावामध्ये 6 किलोमीटरवरती माझं माध्यमिक शिक्षण झालं. पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर हायस्कूल, पुरंदर कॉलेजला मी 12वी सायन्सला मला 90% मार्क्स मिळाले ग्रुपला. आणि मग प्रश्न निर्माण झाला की बाबा आता काय करायचं, मला इंजिनिअरिंग करायचं होतं, पण माझ्या सगळ्या मावश्या शिक्षिका होत्या आणि काका सगळे शिक्षक. मग त्यांनी असं म्हटलं की बाबा हा जर इंजिनिअर झाला तर हा निश्चित परदेशात जाईल, आणि मग त्याच्यामुळं तुम्ही ह्याला डी एडला घाला. आणि डी एडला घातलं म्हणजे की बाबा एक मास्तरीन बायको करून देता येईल, मास्तर आपल्या गावाच्या जवळ राहील, असा एक उदात्त विचार करून त्यांनी मला डी एडला घातलं. मग डी एडला आल्यानंतर पहिलं वर्ष खूप रडायचो मी, आणि मग त्याचा परिणाम असा झाला की मला 72% मार्क्स मिळाले. सरासरी मुलांची रेंज होती 78-79 ची. मग दुसऱ्या वर्षी म्हटलं की रडलं की आपलाच तोटा होणार आहे, त्याच्यामुळं त्या वर्षी अभ्यास केला आणि त्यावर्षी मला 88% मार्क्स मिळाले सेकंड इयरला, आणि दोन्हीचे ॲग्रिगेट अशी 80% मार्क्स मिळाले. मग डी एड हा खरं तर माझ्या आयुष्यातला खूप टर्निंग पॉईंट होता, कारण या ठिकाणी मला भरपूर शिकायला मिळालं. मी इथं हार्मोनियम वादन करायला शिकलो. दुसरी गोष्ट, डी एडला असताना आमचे 5-5 मार्क्स कमी केले होते. आम्ही सर्वांनी मिळून कॉमन ऑफ घेतला होता, सर्वजण घरी गेलो होतो, त्यामुळे आमचे सर्वांचे 5-5% कमी केले होते. मग त्यावेळेस जे आंदोलन झालं त्याचं नेतृत्व करायची संधी मला मिळाली, आणि त्या आंदोलनाची एवढी सवय झाली की डी एड संपून मी गावाला गेल्यावरती शिवसेनेचा शाखाध्यक्ष झालो गावामधला. शिवसेनेचा शाखा अध्यक्ष झालो, तिथं शाखेसाठी काम सुरू केलं, आणि आमच्या तालुक्यामधले एक महामंडळाचे उपाध्यक्ष होते, कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा होता. आमच्या गावासाठी छोटंसं गाव आहे, 1700 लोकसंख्या असेल, 3 बाजूने डोंगर आहे, आणि गावाच्या रस्त्यासाठी लोकांनी उपोषण चालू केलं होतं. तर तिथं ते कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेले विजय कोलते म्हणून ते आले होते तिथं. तर मग त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना शिव्या घातल्या. मग ह्याचा म्हणजे संसदीय भाषेमध्ये शिव्या घातल्या. ह्याचा परिणाम असा झाला की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत विजय शिवतरे, त्यांनी मला स्वतः बोलून घेतलं आणि त्यांनी थेट पूर्व विभागाचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करून टाकली. म्हणजे हा जो संघर्ष आहे हा मला पुढे कामाला येणार होता, कारण मी डी एडची सीईटी दिली आणि सीईटी मग घरी सांगितलं होतं मी काय शिक्षक म्हणून जॉईन होणार नाही. मग म्हटलं की मला एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे, कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्याच वेळेस सीईटी आली डी एडची पहिली. मग त्या सीईटीमध्ये मी राज्यात 7वा आलो आणि पुणे जिल्ह्यात 5वा आलो. मग पुन्हा घरच्यांचा तगडा सुरू झाला की बाबा एवढी चांगली नोकरी मिळते तर तू जॉईन कर, म्हणून मग ती जॉईन केलो. पण इथं सुद्धा खूप संघर्ष वाटायला आला. त्यावेळेस काय झालं होतं, पुणे ग्रामीणची 20 गावं पुणे कॉर्पोरेशनला आलेली होती, त्यामुळं तिथले 120 शिक्षक हे कॉर्पोरेशनला घ्यायचे होते. त्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन केस जिंकलेली होती. मग त्या लोकांना शिवाय पैसेही दिलेले होते 2-3 लाख. मग आम्ही गुणवत्तेवरती होतो, आम्ही काही देणार नव्हतो, त्याच्यामुळे आम्हाला तिथं दाडावण्यात आलं. आणि मग 19 डिसेंबर 2008 ते 30 डिसेंबर 2008 हा जो कालावधी होता हा संपूर्ण कालावधी मी 11 दिवसाचा कालावधी खूप फिरलो. पत्रकारांच्या भेटी घेतल्या, राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळेचे विरोधी पक्ष नेते होते पुणे कॉर्पोरेशनमधले उज्ज्वल केसकर, त्यांनी आमचा मुद्दा थेट आयुक्तांकडे मांडला. प्रवीण सिंह प्रदेश त्यावेळेस आयुक्त होते. आयुक्तांनी 2 शब्दात क्लिअर केलं की बाबा त्या लोकांना घ्या, ह्याचा अर्थ असा नाही की त्या लोकांना आधी घ्या, आपण ही मेरिटने आलेली मुलं आधी घेऊ आणि मग जशा जशा जागा रिक्त जातील तसं तसं आपण त्यांना घेऊया. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो हे तिथं लक्षात आलं, प्रशासनाची ताकद लक्षात आली, म्हणलं आपणही असं काम करू शकतो. मग ठरवलं की आय ए एस व्हायचं आणि एका क्लासची सीईटी दिली, त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होता. आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही आय ए एस साठी नका प्रिपरेशन करू, तुमचं जरा पॉलिशिंग करायला पाहिजे, तुम्ही एम पी एस सी केलं तर जास्त चांगलं राहील. म्हणजे मला
एवढं सांगायचं आहे की मी जर त्या तिथं गेलो नसतो तर कदाचित मी आज UPSC चा अभ्यास सुद्धा केला असता. मग MPSC चा अभ्यास सुरू केला, पहिल्या प्रयत्नामध्ये प्री नापास झालो, खूप अभ्यास केला 3 महिने पण नापास झालो. 9 मे 2010 प्री नापास झालो आणि मग असं वाटलं की इथं अभ्यास करणारी मुलं कोणतरी दुसरीच असतील, आपल्याला काही होण्यासारखं नाही. पण त्याच वर्षी मी PSI ST आणि असिस्ट अशा तिन्हीच्या इंटरव्ह्यूला पोहोचलो त्याच वर्षी, आणि इंटरव्ह्यूला मला खूप चांगले मार्क्स मिळायचे. म्हणजे PSI ला 75 पैकी 61 मार्क्स, STI ला 50 पैकी 34 मार्क्स, असिस्टंटला 50 पैकी 30 मार्क्स. म्हणजे असं वाटत होतं की आपल्याला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क्स मिळतात, म्हणजे आपण करू शकतोय. तर त्यावर्षी फायनल सिलेक्शन कुठं झालं नाही. मग पुढच्या वर्षी पुन्हा प्री पास झालो, मेन्सला नापास झालो, रिटर्नची जी मेन्स होती त्याला नापास झालो 3 मार्कने. मग परत पुढच्या वर्षी फॉर्मॅट चेंज झाला, त्यावर्षी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. आता मी एकदम दुंदीमध्ये होतो की आपल्याला इंटरव्ह्यूला काय मार्क्स पडतायत काय अडचण नाही, पण येडेकर सरांचा पॅनल आला, त्यांनी मला 40च मार्क दिले आणि त्यावर्षी 12 मार्क्सनी परत पोस्ट गेली. यंदा परत सगळे टप्पे पार करून इथपर्यंत पोहोचलो. तर अपयश आलं की खूप वाईट वाटायचं, आपल्या क्षमता नाहीत असं वाटायचं. पण मी वेळेवरती एक वाक्य लिहून ठेवलं होतं की ते वाक्य मी सतत वाचायचो की थोडासा पसीना जरूर वाहेगी, थोडासा पसीना जरूर वाहेगी, लेकिन MPSC घासीना एक ना एक दिन जरूर मान जाएगी. पुन्हा नव्या जिद्दीनं नव्या उमेदीनं अभ्यास करायला लागायचो. शाळेमध्ये मी काम करायचो 7 ते 12, तिथं मी चांगलं काम करायचो. म्हणजे कॉर्पोरेशनची शाळा जरी असली तरी माझे विद्यार्थी उत्कृष्ट होते. मी हार्मोनियम वाजवायचो, संगीत समूहगीताच्या स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये सलग 3 वर्ष मी माझ्या शाळेचा नंबर आणला होता, जे खूप बरं वाटायचं मला. कारण ती गरीब झोपडपट्टीतली मुलं असायची, तिथं काम करणं खूप चॅलेंजिंग असायचं आणि मला खूप खरंच म्हणजे आयुष्यामध्ये मुलांना शिकवणं ही खरंच म्हणजे चांगली गोष्ट, म्हणजे मला ती गोष्ट खूप आवडली मनापासून. आणि स्कॉलरशिपचे तास घेतले आमच्या शाळेमध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये एकही मुलगा पास झालेला नव्हता. मग मी ज्यावर्षी क्लास घेतले मुलांचे एक्स्ट्रा तास घ्यायचो मुलींचे, आणि त्यावर्षी 6 मुली बसवल्या, त्याच्या 4 मुली पास झाल्या. तर असंही मी तिथं काम करायचो. अपयश यायचं. हरिवंश राय बच्चन यांची एक अतिशय सुंदर कविता आहे की असफलता एक चुनौती हे स्वीकार करू, असफलता एक चुनौती हे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गावाकडे मी सार्वजनिक जीवनामध्ये जास्तच कार्यरत होतो, त्यामुळे विचारणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. मग इकडे जायचो नाही, मी गावाकडे जायचो नाही शक्यतो परीक्षेचा अभ्यासामुळं. मग गावाकडचे काही विचारायचे, लग्न केलं का तिकडं, किंवा मग एक दोन मित्र येऊन म्हणायचे की बाबा मी जमीन घेतली 4 वर्ष तू त्याच्या मागं लागलाय, काय होत नसतं आपल्यासारखं, कुणाचं काय काम आहे का तिथं. मी 4 वर्षामध्ये 4 गुंठे जमीन घेतली, मी अमुक केलं, मी तमुक केलं. मग असं गावाकडून खूप म्हणजे विचारणा व्हायची. पण ज्यावेळेस मी सिलेक्ट झालो त्यावेळेस आमच्या पंचकृषीमध्ये एकही अधिकारी नाही, त्यामुळं अख्ख्या गावाने मिरवणूक काढली होती. म्हणजे अक्षरशः अख्खा गाव त्या मिरवणुकीला लोटला होता. आणि जो व्यक्ती म्हणजे मी 4 गुंठे जमीन घेतली त्याने पहिल्यांदा फेसबुकवर कमेंट टाकली होती की हा होणार होता, आम्हाला माहिती होतं. आणि म्हणजे ते खूप बरं वाटलं की बाबा काहीतरी केल्याचं चीज झालं. तर मी इथं जे परीक्षार्थी बसलेले आहेत त्यांना मी काय म्हणजे सांगू इच्छितो की मी काय अतिशय असामान्य किंवा मी खूप शहाण आहे असं अशातला भाग नाही. हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता, तुमच्यामध्ये सुद्धा तेवढी कॅपॅसिटी आहे. फक्त तुमचं ध्येय तुमचं निश्चित पाहिजे, सगळ्या प्रकारच्या टीकेला सामोरं जायची तुमची तयारी पाहिजे, झोकून देऊन अभ्यास करण्याची तुमची तयारी पाहिजे. 4-6 महिने किंवा तुमचे जे मेन्सचा कालावधी तेवढा तुम्ही एक सगळं सोडून द्या, म्हणजे लग्न दावे मैत्री जागरण गोंधळ सत्यनारायण सगळं सोडून द्या आणि फक्त एवढं करा. मग त्याच्यानंतर सगळं तुमचंच आहे. म्हणजे तुम्हाला आता ज्याचे कुणाचे काहीच कॉल येत नव्हते त्यांचे सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झाली. तर असं तुमच्या एका क्षणामध्ये म्हणजे माझा फोन 4-4, 5-5, 7-7, 8-8 वेटिंग लागायची एकाच वेळेस माझं सिलेक्शन झाल्याचं कळल्यावरती. मग हे सगळं क्षण तुमच्याही आयुष्यात येऊ शकतो, तर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. सर्वांना परीक्षार्थींना मी शुभेच्छा देतो. हा दुसरी गोष्ट, इथं जे यशस्वी उमेदवार आहे ते प्रत्येकाची अशीच एक काहीतरी स्टोरी आहे. फक्त आम्ही शिक्षक असल्यामुळे जास्त बोलून दाखवू शकतो, ते लोक काम करतात त्याच्यामुळं त्यांचंही म्हणजे प्रत्येकाची स्टोरी आहे. आणि त्या प्रत्येकांनाही मी शुभेच्छा देतो, त्यांचंही अशी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि सर्वांना तुम्हाला एक शुभेच्छारूपी शेर ऐकवतो आणि या ठिकाणी थांबतो. जन्नत के महलों में हो महल आपका, ख्वाबों की वादियों में हो शहर आपका. जन्नत के महलों में हो महल आपका, ख्वाबों की वादियों में हो शहर आपका. सितारों के आंगन में हो घर आपका, और दुआ है कि सबसे खूबसूरत हो आने वाला कल आपका.